आकाशवाणी नागपूर संस्कृती वेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकार तसंच नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा ऑल त्रिपुरा टायगर फोर्स या संघटनांमध्ये आज नवी दिल्लीत संघर्ष विराम करार झाला या दोन्ही संघटनांनी शस्त्रखाली ठेवून मुख्य प्रवाहात यायचं ठरवल्यानं आणि त्रिपुराच्या विकासाप्रती वचनबद्धता दाखवल्यानं आनंद होतो आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले ईशान्येकडच्या राज्यांमध्ये शांतता आणि समृद्धी यावी यासाठी सरकारनं आतापर्यंत बारा महत्त्वपूर्ण करार केले असल्याचं ते म्हणाले दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षणमुगम यांनी त्यांचं स्वागत केलं भारत सिंगापूर धोरणात्मक संबंधांविषयी तसंच क्षेत्रीय आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत नांदेड इथं दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या घरी ते भेट देणार असून त्यानंतर ते सांगली जिल्ह्यात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील आणि त्यांच्या संग्रहालयाला भेट देतील तर दुपारी एक वाजता कडेगाव इथं राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करतील देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार काम करत असून भारताला अशा वाहनांचं केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज नवी दिल्ली इथं इलेक्ट्रिक मोबिलिटी अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहतुकीच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना दिली देशात दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्य व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं गणेशोत्सव सुरक्षित आणि सामाजिक सरोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा या दृष्टीनं जिल्हा प्रशासन पोलीस विभाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत ध्वनिक्षेपकाची परवानगी घेणे वर्गणीसाठी जबरदस्ती न करणे मूर्तीच्या संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घेणे मंडळात आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करणे या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निठतकर यांनी सर्व मंडळांना केलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते बर बर से नमस्कार